आज आपण आलेलो आहे पर्वतीची केव्ह पाहण्यासाठी आणि आज आपल्यासोबत आहे पर्वतीचे काही इथले स्थानिक लोक, ते दोन आपले फ्रेंड्स आलेले आहेत आणि यांचं पण युट्यूब चॅनल आहे. आणि आपलं जे पर्वतीचं कुणालाच नक्की माहीत नाही ती केव्ह कुठं आहे आणि काय करणार तर माहीत पण नाही की ती काय आहे का नाही, पण आज आम्ही ती केव्ह शोधणार आहे. तर चला शोधूया. आजी भेटलेली आम्हाला, त्यांनी सांगितलं इथं खाली आहे, तर आता आपण शोधूया. मला असं डाऊट आलेलं इथं म्हणजे अजून केव्ह आणि नेमकं मला वाटते तिथं केव्ह, पण आता तिथं जायचा मार्ग शोधायचा. आता आपण पर्वतीची जी पूर्ण बॅक साईड आहे ती ही आहे, आपण पाहू शकतो इथे तटबंदी आणि बुरुजे आपण पाहू शकतो. सापडलेली आहे पूर्ण पर्वतीला, आम्ही राऊंड टाकून आलेलो आहे. हे पहा ही आहे ती केव्ह.
स्थानिक असून पण आम्हाला माहीत नव्हती ही केव, पण आज जयमुळे आम्हाला ही केव सापडली आहे. आणि आता इथून पुढे जेव्हा पण इथं पाणी कमी होईल तेव्हा आम्ही पण इथं ब्लॉग बनवायला येऊ शकतो. म्हणून आता जयचे आम्ही त्यासाठी आभार मानतो. धन्यवाद दादा. तर आपण तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आमच्या चॅनल तुम्ही नवीन असतील तर शेजारची जी घंटा येते राही दाबा, म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेच मिळतील. तोपर्यंत बाय बाय. या जागेला येण्यासाठी काही अवघड रस्ता नाही आहे, फक्त जे वरतून आपण जेव्हा पायऱ्या चढून वरती जातो पर्वतीच्या इथं, आणि जो वॉकिंगसाठी रस्ता दिलेला आहे त्यांनी, ज्याला जो झाडामधून जातो, जो दत्त मंदिराच्या पाशी जातो, त्या तिथं जरासं पुढं आल्यानंतर ही जी समोरची कॉलोनी दिस जर तुम्हाला दिसली तर मग तुम्ही तिथूनच तुम्हाला इथं येण्यासाठी एक अजून एक वाट सापडेल. त्याच वाटेतून तुम्ही आलात तर ती तुम्हाला लगेच दिसून येईल. म्हणून तुम्ही जर तुम्हाला कधी यायला जमलं तर तुम्ही या इथं. ही खूप उत्तम केव आहे, पण इथं जाण्यासाठी जरासं पाणी जास्त आहे म्हणून आम्ही जाऊ शकत नाही. पण उन्हाळ्यामध्ये जर तुम्ही आलात इथं तर तुम्ही आतमध्ये पण जाऊ शकाल. आतमध्ये चार खांब टाके आहेत, तर तुम्ही थांबून हवं तर तुम्हाला फोटोशूट करायचं ते करू शकाल. खूप आम्हाला मस्त वाटलं इथे येऊन. तर तुम्ही पण या आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा.